नमस्कार, हिमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु या मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी. वर्तमान काळात या दोघांबद्दल कोण काय बोलत आहे याचा बिलकुल विचार न करता शिवकालीन कालखंडामध्ये काय घटना घडलेल्या आहेत या गोष्टीकडे आज आपण लक्ष देणार आहोत. जर रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचं गुरु व्हायचं असेल किंवा खरोखर जर रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु असतील तर काही मूलभूत गोष्टी घडणं या दोघांच्या मध्ये गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे रामदास स्वामींची शिवाजी महाराजांची भेट घडली पाहिजे. रामदास स्वामींचा शिवाजी महाराजांना तेवढा सहवास लाभला पाहिजे की ज्या सहवासामध्ये शिवाजी राजे रामदास स्वामींकडून काही गोष्टी शिकू शकतील आणि त्या सहवासामधून शिकलेल्या गोष्टींचं सार म्हणून काहीतरी एखादं कार्य उदयास आलं पाहिजे. जर या सगळ्या गोष्टी झाल्या तर समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. आज कोणता माणूस कोणती गोष्ट सांगतो त्याच्याकडे लक्ष न देता इतिहास काय सांगतो ते आपण बघूया. सर्वात पहिली गोष्ट, शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामींची भेट कधी झाली याच्याबद्दल वेगवेगळे दाखले दिले जातात. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळे साल सांगतात, सणावणी सांगतात. काही लोक असं म्हणतात की शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची भेट ही 1649 साली चाफळजवळ शिंगणवाडी इथे झाली. या गोष्टीच्या मागचा इतिहास किंवा या गोष्टीच्या मागचं सत्य आज समजून घेणं गरजेचं आहे. या गोष्टीच्या मागचं सत्य समजून घेण्यासाठी आपण इतिहासामध्ये अजून थोडं मागे जाऊया. रामदास स्वामींचा जन्म 1608 साली झाला. त्यानंतर 12 वर्ष ते घरामध्ये राहिले. 12व्या वर्षी ते घरामधून बाहेर गेले आणि तपश्चर्येला सुरुवात केली. त्यानंतर 12 वर्ष ते भारत देशामध्ये तीर्थाटनाला गेले. म्हणजे वयाची जवळजवळ 36 वर्ष रामदास स्वामी हे महाराष्ट्रात असून कुठेतरी एकांतात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तीर्थाटन करत होते. 1644 आसपास रामदास स्वामी महाराष्ट्रामध्ये परत आले. हा तो कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांचं वय अंदाजे 13-14 वर्षाचं होतं. दादोजी कोंडदेव आणि जिजाबाईच्या प्रशिक्षणाखाली आणि देखरेखीखाली शिवाजी महाराजांचं शिक्षण चालू होतं. साहजिकच 1644 साली समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची भेट होणं शक्य आहे. 1644 साली प्रथम महाबळेश्वरला आल्यावर समर्थ रामदास स्वामींनी चिंतन करून चाफळ येथे राम मंदिर उभारलं आणि राम जन्म महोत्सव चालू केला. या कालखंडापर्यंत समर्थ रामदास स्वामींना महाराष्ट्रामध्ये खूप कमी लोक ओळखत होते. 1649 साली समर्थ रामदासांच्या रामदास पंथाची सुरुवात झाली. पण 1649 सालापर्यंत शिवाजी महाराजांना पण महाराष्ट्रामध्ये किती लोक ओळखत होते. 1649 सालापर्यंत शिवाजी महाराजांची प्रतिमा ही एक जहागीरदाराचा मुलगा जो काहीतरी उपद्याप करतो आणि धडपडतो अशीच होती. राजा किंवा पराक्रमी पुरुष म्हणून नव्हती. पुढे जाऊन हा मुलगा कोणीतरी सार्वभौम राजा होईल आणि राज्य स्थापन करेल, म्हणून त्याच्यासाठी मला या मुलाचा गुरु म्हणून प्रस्थापित झालं पाहिजे असं वाटावं असं शिवाजी महाराजांनी कोणतेही कार्य करतो तो त्या काळापर्यंत दाखवलेलं नव्हतं. साहजिकच समर्थ रामदास स्वामींना शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे यावा आणि त्यांचा अनुग्रह घ्यावा असं वाटणं ही शक्यता जवळपास नाही. सर, पुष्कळ लोक असं म्हणतात की तुकाराम महाराजांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज रामदास स्वामींकडे आले आणि त्यांनी रामदास स्वामींचा अनुग्रह घेतला. त्या गोष्टी कशा खोट्या आहेत हे आपण मागच्या अंकामध्ये तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत की नाही या भागामध्ये पाहिले आहे. इथे एक गोष्ट आपण असे धरून चालूयात की शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांच्या सांगण्यावरून रामदास स्वामींकडे आलेले नाही आहेत. 1649 साली शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींची भेट झालेली नाही आहे हे सिद्ध करणारे काही ऐतिहासिक पुरावे आपल्याकडे आहेत. आपण फक्त पुराव्याच्या आधारे बोलणार आहोत, आपण सांगोवांगीच्या गोष्टीवरून बोलणार नाही आहोत. तो पुरावा म्हणजे एक 1658 सालचं पत्र आहे. 16 फेब्रुवारी 1658 साली भास्कर स्वामी नावाच्या रामदास स्वामींच्या एका शिष्याने दिवाकर स्वामी नावाच्या दुसऱ्या शिष्याने लिहिलेले पत्र आहे. त्या पत्रामध्ये असा उल्लेख सापडतो की शिवाजी राजांकडे आम्ही भिक्षेसाठी गेलो असता शिवाजी राजांनी विचारणा केली की तुम्ही कोण, कुठले आणि का भिक्षा मागत आहात. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही समर्थ रामदास स्वामींचे शिष्य आहोत. तेव्हा महाराजांनी विचारणा केली समर्थ रामदास स्वामी कोण आहे. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की जामची निवासी आहेत आणि सध्या चाफळ येथे राम मंदिर हे करून राम मंदिर बांधून स्थायिक झालेले आहेत आणि राम मंदिराच्या उत्सवाकरता खर्च जाण्यासाठी आम्हाला भिक्षा मागून तो सर्व खर्च भागवावा असा स्वामींचा आदेश आहे. म्हणून आम्ही राम मंदिराचा जन्मोत्सव चालवण्यासाठी आम्ही भिक्षा मागत महाराष्ट्रामध्ये फिरत आहोत, तर तुम्ही आम्हाला मदत करा. हे पत्र असं सांगतं की 1658 सालापर्यंत शिवाजी महाराजांना रामदास स्वामी कोण आहेत हे माहीतच नव्हतं. आणि ते माहीत नव्हतं याच्या मागे पण काही कारणं होती. कारण 1658 सालापर्यंत शिवाजी महाराजांनी जावळीचा मुलूक जिंकलेला नव्हता किंवा शिवाजी महाराजांनी कुठलाही विजापूरचा मुलूक जिंकलेला नव्हता. शिवाजी महाराज स्वतःच्या जहागिरीमध्येच राहत होते. चाफळचं मंदिर किंवा चाफळचा इलाका त्या काळामध्ये आदिलशाहीच्या अंमलबजावणीखाली येत असे.
जावळीचा मुलुख मोऱ्यांच्या अंमलबजावणी खाली येत असे. साहजिकच जावळीच्या मुलुखामध्ये किंवा विजापूरच्या मुलुखामध्ये शिरून तिथे काय चाललंय किंवा तिथे कोण वास्तव्यास आलाय, कुठून आलाय याची चौकशी करायची महाराजांना काही कारण नाही. आणि समर्थ रामदासांचं मंदिर जर आदिलशाहीच्या मुलुखामध्ये असेल तर आदिलशाहीकडून त्या मंदिराला काही संरक्षण मिळण्याच्या खाटाटोपीमध्ये किंवा कोणी आदिलशाहीकडे त्याची काही नोंदणी वगैरे केली असेल तर आदिलशाहीकडे त्याचं रेकॉर्ड असणं जास्त शक्यता आहे, शिवाजी महाराजांकडे असणं शक्य नाही. साहजिकच शिवाजी महाराजांचा 1658 पर्यंत समर्थ रामदास स्वामींशी किंवा चापळच्या मंदिराशी कुठलाही संबंध येण्याचं तसं कोणतंही तर्कशुद्ध कारण आपल्याला दिसत नाही. 1658 ज्यावेळी शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली आणि स्वराज्याची सीमा जावळी जिंकल्यामुळे कुठेतरी चापळला येऊन पोहोचली, त्यावेळेला कदाचित शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींबद्दल थोडीफार माहिती झाली असेल. त्याच्या आधी एका दुसऱ्या शिष्याकडे किंवा भेट झाली तर त्यांच्या कानावर फक्त आलेलं असू शकतं की समर्थ रामदास स्वामी नावाचे कोणीतरी सत्पुरुष या महाराष्ट्र देशी आलेले असून त्यांनी चापळमध्ये मंदिर उभं केलं. म्हणजे 1658 पर्यंत शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामींची भेट झालेली नव्हती ही गोष्ट याच्यावरून या पत्रावरून आणि बाकीच्या ऐतिहासिक दस्तऐवजावरून सिद्ध होते. शिंगणवाडीला शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांकडून अनुग्रह घेतला, तुकाराम महाराजांनी समर्थ रामदासांची स्तुती करून शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांकडे पाठवलं, या गोष्टी सांगोवांगीच्या कपोलकल्पित गोष्टी आहेत. आणि समर्थ रामदासांचा महिमा वाढवण्यासाठी त्यांच्याच शिष्यांकडून उत्तरकालीन पेशवाई कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टी पसरवलेल्या आहेत. त्या गोष्टी त्यांनी जरी समर्थांच्या प्रेमापोटी पसरवलेल्या असतील, त्यांचा त्याच्या मागचा हेतू प्रामाणिक असेल, तरी सुद्धा त्या गोष्टींना ऐतिहासिक तथ्यामध्ये कोणतंही स्थान नाही. आता 1659 नंतर काय झालं आपण पाहूया. 1659 पासून अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज हे आग्र्यावरून परत येईपर्यंत सातत्याने स्वराज्याच्या कार्यामध्ये व्यस्त आहे. अफजल खानाचा वध झाला, पन्हाळगडावरून सुटका करून घ्यावी लागली, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, मिर्झाराजे जयसिंग चालून आला, आग्र्याला जावं लागलं. त्यानंतर 2 वर्ष शिवाजी महाराजांना उसंत मिळाली औरंगजेबाशी तह केल्यानंतर. त्यावेळी 1672 आसपास शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची शिवतरगडच्या जवळपास कुठेतरी भेट झाली असावी असं सर्व इतिहासकारांचं म्हणणं आहे. एकमत नाही आहे कोणाचं अजून, पण बहुतांश इतिहासकार असं म्हणतात की 1670 नंतरच 1672 आसपास शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची भेट झाली असावी आणि ती भेट पण ओझरत्या स्वरूपाची आहे. ती भेट भेटल्यानंतर एखाद्या मोठ्या विषयावर चर्चा केली किंवा अनुग्रह घेतला किंवा राज्य कसं चालवायचं हे ठरवलं यासाठी झालेली नाही आहे. ती ओझरती भेट आहे. पण या ओझरत्या भेटीमध्ये समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांना एकमेकांच्या विचारांचा परिचय झालेला असणार आहे, एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय झालेला आहे, एकमेकांच्या कार्याचा परिचय झालेला आहे. त्यानंतर 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. 1674 साली समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित नव्हते. ते का उपस्थित नव्हते हा आपला आजचा बोलण्याचा विषय नाही आहे, त्याच्याबद्दल संशोधनाची गरज आहे. पण एक गोष्ट इथे या गोष्टीवरून सिद्ध होते की जर समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टीला उपस्थित नसतील तर ते शिवाजी महाराजांचे राजगुरू नक्कीच नव्हते. जसं चित्र आजकाल रंगवलं जातं, जर ते शिवाजी महाराजांचे राजगुरू असते, शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतला असता, शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांनी राजकारण शिकवलं, समाजकारण शिकवलं आणि स्वराज्य निर्मितीची प्रेरणा दिली, तर एवढा मोठा राज्याभिषेकाचा सोहळा होताना समर्थ रामदास त्याला अनुपस्थित राहतील आणि त्यांच्या अनुपस्थितीशिवाय शिवाजी महाराज तो सोहळा पूर्ण करतील या गोष्टीला काही एक अर्थ नाही आहे, या गोष्टीला कोणताही तर्क चालत नाही असं होऊ शकत नाही. साहजिकच समर्थ रामदास जरी एखाद्या दिखाव्यापासून किंवा सोहळ्यापासून किंवा समारंभांपासून जरी लांब राहत असतील तरी सुद्धा ते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते ही गोष्ट ही सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे की ते राजगुरु नव्हते. त्यांची आणि शिवाजी महाराजांची ओळख होती, पण त्यांचं जसं चित्र रंगवलं जातं की समर्थांनी बोट दाखवलं आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तर ते खरंच असतं, तर समर्थांशिवाय शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ शकला नसता ही गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे. त्याचा पुढचा मुद्दा जो आहे की 1676 साली शिवाजी महाराजांनी समर्थांना सज्जनगडवर वास्तव्यास यायला विनंती केली आणि त्यांच्या वास्तव्या विनंतीला मान देऊन समर्थ रामदास हे सज्जनगडवर राहायला आले. इथे समर्थ रामदासांची मानहानी करण्याचा पुष्कळ वेळा प्रयत्न केला जातो की समर्थ रामदासांनी किल्ला हडपला किंवा शिवाजी महाराजांकडून शिष्य म्हणून दक्षिणा घेतली आणि सज्जनगडवर राहिला, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. राज्याभिषेकाच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जी काही षडयंत्र करण्यात आली, शिवाजी महाराजांना शूद्र ठरवण्यात आलं, त्यांना त्यांचं क्षत्रिय कुल स्पष्ट करावं लागलं राज्याभिषेक करण्यासाठी, आणि तथाकथित धर्म मार्तंडांनी शिवाजी महाराजांचा जो विरोध केला त्या सगळ्या विरोधामध्ये एक व्यक्ती शिवाजी महाराजांच्या बाजूने उभी होती, ती म्हणजे समर्थ रामदास, कारण त्यांना शिवाजी महाराजांच्या कार्याचं मूळ समजलेलं होतं. जरी ते राज्याभिषेकाला उपस्थित नसतील
तरी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हावा आणि शिवाजी महाराजांची प्रगती व्हावी, शिवाजी महाराजांचं राज्य मोठं व्हावं, वृद्धिंगत व्हावं, धर्माचं आणि न्यायाचं राज्य यावं ही समर्थांची इच्छा होतीच. आणि कदाचित या गोष्टीचा मान घेऊन आणि दुसऱ्याही इतर गोष्टींमध्ये एकवाक्यता असल्यामुळे आणि एकमेकांच्या विचाराचा परिचय झाल्यामुळे शिवाजी महाराजांनी समर्थांना सज्जनगडवर वास्तव्यास येण्याचं आमंत्रण दिलं असावं आणि शिवाजी महाराजांच्या विनंतीचा मान घेऊन समर्थ सज्जनगडावर राहायला आलेले आहेत. तो किल्ला त्यांनी बळकावलेला नाहीये, कारण शिवाजी महाराज किल्लेदाराला अशा आज्ञा देतात की समर्थ सज्जनगडावर राहायला येत आहेत तर त्यांची योग्य ती सर्व बर्दास्त ठेवावी आणि सेवेमध्ये अंतर पडू देऊ नये. याचा अर्थ समर्थ जरी सज्जनगडावर राहायला आले तरी शिवाजी महाराजांनी तो किल्ला श्री समर्थांना इनाम दिला नाही, दक्षिणा दिली नाही, काही नाही. तो किल्ला शिवाजी महाराजांच्याच ताब्यामध्ये होता, शिवाजी महाराजांचाच किल्लेदार त्या किल्ल्यावर होता आणि समर्थ फक्त शिवाजी महाराजांच्या विनंतीला मान देऊन तिथे वास्तव्यास राहायला आलेले आहेत. शिवाजी महाराजांकडून त्यांनी तो किल्ला कोणत्याही प्रकारे स्वीकारलेला नाही आहे. आज तो किल्ला कोणाच्या ताब्यात आहे याच्यावर संशोधन होण्याची गरज आहे आणि आजचं त्याची परिस्थिती काय आहे याच्यावर एक तो एक वेगळा विषय आहे बोलण्याचा, आज आपण त्याच्यामध्ये जाणार नाही. पुढचा मुद्दा, 1674 नंतर 1676 साली समर्थ जेव्हा किल्ल्यावर राहायला येतात त्यानंतर 1676 साली शिवाजीराजे दिग्विजयासाठी कर्नाटक मोहिमेवर निघून जातात आणि 1678 साली परत येतात. म्हणजे परत एकदा 2.5 वर्षाचा कालखंड किंवा 1.25 वर्षाचा कालखंड जो आहे त्या कालखंडामध्ये शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हे लांब लांब राहिलेले, ते एकमेकांच्या सोबत राहिलेले नाही. जरी समर्थ परळीच्या किल्ल्यावर राहायला आले तरी त्यांचा आणि शिवाजी महाराजांचा संपर्क होऊ शकलेला नाही, महाराज दिग्विजयासाठी गेले त्यामुळे. आणि परत आलेले आहेत 1678 साली. म्हणजे समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांचा संपर्क परत एकदा 2.5 वर्षासाठी खंडित झालेला. 1678 साली जेव्हा शिवाजी महाराज परत आले तेव्हा त्यांच्यासमोर एक वेगळंच संकट बाळून ठेवलं होतं. संभाजीराजे शिवाजी महाराजांना आणि स्वराज्याला सोडून दिलेर खानाला जाऊन मिळाले होते, मोगलांना जाऊन मिळाले होते आणि ते 1689 साली परत आले, नोव्हेंबर 1689 मध्ये. आणि शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना समर्थांच्या सानिध्यामध्ये काही काळ राहण्यासाठी पाठवले जेणेकरून त्यांना मनशांती मिळाली. ही गोष्ट समर्थांच्या आणि शिवाजी महाराजांच्या नात्याचा विचार करताना फार महत्वाची आहे की समर्थांना शिवाजी महाराजांच्या आध्यात्मिक ज्ञानाविषयी समर्थांच्या विचारांविषयी पूर्णपणे खात्री होती, पूर्णपणे विश्वास होता. म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला मनशांतीसाठी आणि काही गोष्टी ज्ञानाच्या समजण्यासाठी समर्थांच्या सानिध्यामध्ये राहायला पाठवलेलं आहे. ही गोष्ट दर्शवते की समर्थांबद्दल शिवाजी महाराजांना अत्यंत आदर आणि विश्वास देखील होता. पण त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये 1680 साली शिवाजी महाराजांचं निधन झालेलं आहे. या सगळ्या घडामोडी आपल्याला काय सांगतात, या सगळ्या घडामोडी आपल्याला सांगतात की समर्थ रामदासांना शिवाजी महाराजांचा गुरु होण्यासाठी ज्या काही मूलभूत गोष्टी असायला पाहिजेत त्या मूलभूत गोष्टी घडलेल्याच नाहीत. म्हणजे 1656 सालापर्यंत किंवा 1659 सालापर्यंत शिवाजी महाराजांच्या काली समर्थ रामदासांचं नाव देखील आलेलं नाहीये. 1672 साली किंवा त्याच्या आसपास समर्थांची आणि शिवाजी महाराजांची कुठेतरी ओझरती भेट झालेली आहे, विचारांचे आदान प्रदान आणि व्यक्तिमत्वाचा परिचय झालेला आहे. त्याच्यानंतर 1674 साली राज्याभिषेकाला समर्थ उपस्थित नव्हते. ही गोष्ट सांगते की समर्थ हे शिवाजी महाराजांचे राजगुरु नव्हते. त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा समर्थ शिवाजी महाराजांच्या विनंतीला मान देऊन परळीच्या किल्ल्यावर राहायला आले त्यानंतर देखील शिवाजी महाराज स्वतःच्या राजकारणामध्ये आणि वैयक्तिक आणि प्रापंचिक अडचणींमध्ये एवढे व्यस्त राहिले की शिवाजी महाराजांना समर्थांकडे कोणत्याही गोष्टीची चर्चा करायला जायला वेळ मिळालेला नसावा त्यांच्या मृत्यूपर्यंत. म्हणजेच समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांच्या बालपणीपासून शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, त्यामुळं शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं त्याची प्रेरणा ही समर्थ रामदासांची प्रेरणा असू शकत नाही. ती शिवाजी महाराजांची स्वतःची परिस्थितीची प्रेरणा आहे आणि शिवाजी महाराजांचा जो खरा गुरु आहे त्या गुरुची प्रेरणा आहे. ज्या ज्या माणसाला आज आपण शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून मोजत देखील नाही त्याच्याबद्दल आपण शेवटच्या भागामध्ये बोलणार आहोत. दुसरा मुद्दा की समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना जेवढा वेळ दिला पाहिजे महाराष्ट्राचं राजकारण आणि धर्मकारण शिकवण्यासाठी आणि त्यांच्याकडून ते कार्य करून घेण्यासाठी तेवढा वेळ समर्थांना आणि शिवाजी महाराजांना एकमेकांच्या सानिध्यामध्ये घालवायला बिलकुल मिळालेला नाही आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर निर्माण केलेलं आहे. समर्थ शिवाजी महाराजांना बोट दाखवतात आणि असं स्वराज्य निर्माण कर म्हणून सांगतात आणि महाराज त्याप्रमाणे स्वराज्य निर्माण करतात ही गोष्ट साफ चुकीची आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, जरी समर्थांनी शिवाजी महाराजांना काही शिकवलं असेल किंवा काही गोष्टी केल्या असतील तरी त्या प्रकारे कार्य महाराजांच्या हातून झालं का,
तर या प्रश्नाचं उत्तर असं येतं की समर्थांची भेट आणि महाराजांची भेट हे शिवाजी महाराज सार्वभौम राजा म्हणून स्थापन झाल्यानंतर झालेली आहे. शिवाजी महाराजांना सर्व सत्तांनी एक राजा म्हणून सत्ताधीश म्हणून निर्विवादपणे मान्यता दिलेली आहे त्यांच्या राज्याभिषेकानंतर. त्यानंतर समर्थ शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. याचा अर्थ एकमेकाच्या कार्याची ओळख पटल्यामुळे दोघेही जण एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, गुरु शिष्याच्या नात्यामुळे जवळ आलेले नाही आहेत. पण जी कार्याची प्रेरणा होती दोघांची, ही दोघांची कार्याची प्रेरणा काय? समर्थांची जी प्रेरणा आहे ती आनंदवन भुवन म्हणजे धर्माचं राज्य व्हावं, न्यायाचं राज्य व्हावं, स्थानिक लोकांचं राज्य व्हावं आणि सर्वत्र न्यायाचं राज्य असावं, अन्याय कुठे होऊ नये, शांतता असावी, धर्म वाढीला लागावा, ही त्यांची इच्छा आहे आनंदवन भुवन या कन्सेप्ट मागे. तसंच शिवाजी महाराजांची जी स्वराज्याच्या मागची भूमिका आहे ती एकतर देशांचं राज्य म्हणजे स्थानिकांचं राज्य, एक धर्मनिरपेक्ष राज्य ज्याच्यामध्ये कुठल्याही धर्माबद्दल दुजाभाव केला जाणार नाही, जातीबद्दल दुजाभाव केला जाणार नाही, फक्त जे स्थानिक लोक आहेत, जे एकतद्देशीय आहेत, त्या लोकांना दडपलं जाऊ नये, त्या लोकांना गुलाम समजलं जाऊ नये, त्यांची किंमत केली जावी, सर्वसामान्य रयतेवर अन्याय होऊ नये म्हणून एकतद्देशांचं राज्य. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून एक गोष्ट विचार करण्याची आहे की एकतद्देशांचं राज्य ही शिवाजी महाराजांची कल्पना आणि आनंदवन भुवन ही समर्थांची कल्पना, या दोन्ही कल्पना जरी त्यांच्या काळामुळे प्रसिद्धीस आल्या असतील किंवा आज त्या दोघांमुळे आपल्या ओठांवर रुळले असतील ते शब्द बोलल्यामुळे, तरी या कल्पना त्या दोघांच्याही नाही आहेत. एकतद्देशांचं राज्य ही कल्पना सगळ्यात आधी एकनाथ स्वामींच्या आपल्याला साहित्यामध्ये सापडते आणि आनंदवन भुवन हा शब्द देखील एकनाथ स्वामींनीच सगळ्यात आधी वापरलेला आहे. पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ महाराजांचा तेवढंसं कुठेही अभ्यास झालेला नाही आहे, तौलनिकदृष्ट्या इतर संतांच्या दृष्टीने त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, त्यामुळे या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. पण आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांची कार्यप्रेरणा असू दे किंवा समर्थांची कार्यप्रेरणा असू दे, तिचा उच्चार एकनाथ महाराजांनी आधी केलेला आहे आणि ही जी कार्यप्रेरणा, ही कार्यप्रेरणा त्या दोन्ही माणसांना एकत्र घेऊन आलेली आहे राज्याभिषेकाच्या नंतर, एकमेकांच्या व्यक्तिमत्वाची ओळख झाल्यानंतर आणि जे नातं निर्माण झालेलं आहे सौहार्दाचं, ऋणानुबंधाचं, व्यक्तिगत स्नेहाचं, विश्वासाचं, ते नातं राज्याभिषेकाच्या नंतरच आहे, आधीचं नाही आहे. आता मग जर समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नसतील, म्हणजे ज्या ऐतिहासिक घटनांचा आपण मागोवा घेतला त्या घटना सांगतात की समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होऊ शकत नाही, पण जरी गुरु नसतील तरी समर्थ रामदासांचं एका बाबतीमध्ये योगदान आपण लोक कधी विसरू शकत नाही, ते म्हणजे समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचं केलेलं मूल्यांकन, त्यांनी ओळखलेलं शिवाजी महाराजांच्या कार्याचं मोल आणि अचूकपणे शिवाजी महाराजांचं करून ठेवलेलं वर्णन, जे शब्द आज आपण दुसऱ्यांदा परत निर्माण करू शकत नाही. म्हणजे रामदासांनी जे शिवाजी महाराजांबद्दल उपमा वापरल्या त्या उपमांना आज दुसरा कोणताही पर्याय नाही. श्रीमान योगी, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू हे जे शब्द आहे यापेक्षा जास्त समर्पकपणे अजून दुसरा कोणता माणूस त्या महामानवाचं वर्णन करू शकेल असं वाटत नाही. साहजिकच समर्थांना शिवाजी महाराजांबद्दल आदर होता, शिवाजी महाराजांना समर्थांबद्दल आदर होता आणि तो आदर एकाच कार्यप्रेरणेमधून, एकाच तळमळीमधून आलेला होता. दोघांचं कार्यक्षेत्र वेगळं होतं, समर्थांचं कार्यक्षेत्र अध्यात्म आणि शिवाजी महाराजांचं कार्यक्षेत्र राजकारण, पण त्या दोन्ही कार्यक्षेत्रांच्या मागची कार्यप्रेरणा एकच, एकतद्देशांचं राज्य, आनंदवन भुवन आणि अन्यायाचा समूळ नाश आणि जो कोणी अन्याय पसरवेल त्याच्या विरुद्ध लढा आणि ती लढा देण्यासाठी जनतेला देण्यात येणारं बळ, ते आध्यात्मिक बळ आणि लष्करी बळ दोन्ही बळ, त्यामुळं हे दोन्ही व्यक्तिमत्व एकाच समान कालखंडात एकाच भूभागामध्ये जवळपास नांदत असल्यामुळे त्यांच्यामध्ये संपर्क होणे अटळ होतं, तो तसा संपर्क झालेला आहे. आणि जेव्हा अशी दोन व्यक्तिमत्व एकमेकांच्या सानिध्यात येतात तेव्हा त्या समान कार्यप्रेरणेमुळं एकमेकांचा आदर ठेवतात, तो आदर त्यांनी ठेवलेला आहे, तो आदर ठेवण्यापुरतंच त्यांचं नातं मर्यादित आहे. गुरु शिष्याचं त्यांचं नातं कधीही नव्हतं हे आपण घडलेल्या घटनांवरून सहजपणे ओळखू शकतो. आज जर कोणी तसं म्हणत असेल, म्हणजे कोणी समर्थ रामदासांना शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून बळजबरीने थोपायचा प्रयत्न करत असेल माझ्या जातीतला माणूस म्हणून, तर ते चुकीचं आहे. आणि कोणी माझ्या जातीतला माणूस नाही आहे म्हणून समर्थांवर शिकलपिक करत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. या दोन्ही प्रकारच्या माणसांनी, म्हणजे समर्थांना गुरु नाही म्हणण्यामुळे आणि आहे म्हणण्यामुळे, बळजबरी केल्यामुळे आणि शिकलपिक केल्यामुळे समर्थांचं आणि शिवाजी महाराजांचं दोघांचंही मोल या महाराष्ट्राच्या याच्यामध्ये कमी होत आहे. आणि सर्वात जास्त मोल आपण शिवाजी महाराजांचं कमी करतो. कधी आपण समर्थांना त्यांच्यावर गुरु म्हणून थोपतो, कधी दादोजी कोंडदेवांना थोपतो, कधी तुकाराम महाराजांना थोपतो, अजून कोणाकोणाचं नाव घेतो. याचा अर्थ शिवाजी महाराजांचं स्वतःचं कार्यकर्तृत्व तो काहीच नाही काय. जर समर्थांच्या बाबतीत किंवा दुसऱ्या साधू संतांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपण एक गोष्ट बोलू शकतो की जे नरहर कुरुंकर नेहमी बोलत असत की शिवाजी महाराजांनी सर्व साधू संतांचा मान ठेवला, त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं, पण आपला मेंदू काढून कधी कोणाच्या पायावर ठेवला नाही.
म्हणजे त्या काळामध्ये राजाने साधू संतांचा मान ठेवावा आणि आदर सत्कार करावा हे आदर्श राजाचं कर्तव्य मानलं जात असे. ते कर्तव्य शिवाजी महाराजांनी केलं, पण कोणत्याही साधू संतांच्या मताने त्यांनी कधी राजकारण केलं नाही. त्यांना जे योग्य वाटलं तेच त्यांनी केलं. कुठल्याही साधू संताला त्यांनी त्यांच्या राजकारणामध्ये प्रवेश करू दिला नाही. मग ते तुकाराम महाराज असतील, याकूब बाबा असतील, मौनी बाबा असतील, समर्थ रामदास असतील, अजून कोणाचेही तुम्ही नाव घ्या, पण शिवाजी महाराजांनी त्यांचं कार्य हे त्यांच्या बुद्धीने केलं, त्यांच्या मेंदूने केलं, त्यांच्या परिश्रमाने केलं. ते तळीस नेलं आणि स्वराज्य स्वतःच्या मेहनतीने घाम गळून उभं केलं. कोणत्याही साधू संतांच्या उपदेशाने अनुग्रहाने केलं नाही. आणि जर आपण तसं म्हणत असू तर आपण शिवाजी महाराजांवर अन्याय करतो आहोत. साहजिकच आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत जिजाबाईविषयी. जिजाबाई हे असं व्यक्तिमत्व आहे की शिवाजी महाराजांचा गुरु म्हणावं की नाही म्हणावं या संभावनेमध्ये आपण नेहमी पडलेलो असतो. तर जिजाबाईच्या व्यक्तिमत्वाचं मूल, तिचं कार्याचं मूल, तिचे विचारांची प्रेरणा कुठून आली, ती एवढी करावी कशी काय झाली, आणि इतरही तिच्या अंगामध्ये जे अंगभूत गुण होते जे शिवाजी महाराजांना सहाय्यभूत ठरले म्हणून आपण तिला शिवाजी महाराजांचा गुरु म्हणतो. तर त्या सर्व गोष्टींचा आपण एक तर्कशुद्ध आणि चिकित्सक विवेचन पुढच्या भागामध्ये करणार आहोत. या आधीच्या भागामध्ये जर तुम्ही पाहिले नसतील तर आपण जाणून घेतलेले तुकाराम महाराज आणि दादोजी कोंडदेवांविषयी हे सगळे भाग तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवर किमंतू लाईव्ह नावाच्या यूट्यूब चॅनेलवर सर्व भाग तुम्ही एकत्र पाहू शकता. आपल्याला जर नवीन येणारे भाग आपल्या ईमेलवर हवे असतील तर आपण किमंतू लाईव्ह या माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि ते चॅनल सबस्क्राईब करा. आणि हे सर्व भाग एकत्र पहा. आपल्याला मी जे काही बोलतो त्याच्याबद्दल जर काही शंका असेल, मी जे काही ऐतिहासिक दस्तावेजांचा हवाला दिला किंवा मी जे काही तारखा सांगितल्या त्याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला अवश्य सांगा. जर आपल्याला नवीन काही एखादी गोष्ट मनामध्ये असेल किंवा समजून घ्यायची असेल तर ती गोष्ट तुम्ही मला जीमेलवर मेल करा किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहेच तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता. मी त्या प्रश्नांची माझ्यापर्यंत उत्तरं देण्याचा यूट्यूबच्या माध्यमातून प्रयत्न करेन. आपण सर्वजण परत एकदा हा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.